आणि आता या बुलेटिनमध्ये आपण 25 मिनिटात 50 बातम्या पाहणार आहोत. मात्र त्याआधी पाहूयात महत्त्वाच्या बातम्या. महत्त्वाच्या बातम्या. प्रायोजक अमृत नोनी. माझ्या उत्तम आरोग्याचं रहस्य अमृत नोनी पॉवर प्लस. आगामी लोकसभा विधानसभा निवडणुका एकत्रित घेण्यासाठी निवडणूक आयोगाची लगबग. दोन्ही निवडणुका सोबतच घेतल्या जाण्याची शक्यता. राज ठाकरे जून महिन्यात छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या बैठका आणि मेळावा घेणार. महाराष्ट्र काँग्रेसमध्ये फेरबदलाच्या हालचाली सुरू. प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा पुन्हा एकदा अशोक चव्हाण यांच्याकडे सोपवली जाण्याची शक्यता. बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होणार. जुलै ऑगस्टमध्ये होणार परीक्षा. समृद्धी महामार्गावर पुन्हा भरधाव वेगाचे बळी. भीषण अपघातात दोघांचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी. ऐतिहासिक जंजिरा किल्ला आजपासून पुढचे 3 महिने पर्यटकांसाठी बंद. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी किल्ला बंद ठेवण्याचा निर्णय. मराठा समाजात प्री वेडिंग शूटवरती बंदी. मराठा सेवा संघाच्या मेळाव्यात ठराव मंजूर. आज आसामला मिळणार पहिली वंदे भारत एक्सप्रेस. पंतप्रधान मोदी दाखवणार हिरवा झेंडा. गुवाहाटी ते न्यू जलपाईगुडी अंतर फक्त 5.5 तासात पार होणार. गुगल मॅप्सचं स्ट्रीट व्ह्यू फीचर आता भारतामध्ये लाँच. अगदी लहान गावं आणि शहरातील रस्तेही दिसणार मॅपवर. शहर आणि गावं व्हर्च्युअली 360 डिग्रीमध्ये पाहणं शक्य. पावसामुळे सामना रद्द झाल्यानं आज होणार आयपीएलची फायनल. चेन्नई आणि गुजरातमध्ये कोण होणार चॅम्पियन याकडे क्रिकेट प्रेमींचं लक्ष. आणि आता पाहूयात 25 मिनिटं 50 बातम्या. राज्यातील कापसाच्या दरात मोठी घसरण झाली असून कापसाला प्रति क्विंटल 6,500 रुपये भाव मिळतोय. मात्र तरी देखील शेतकऱ्यांचा नाईलाजास्तव कापूस लागवडीकडेच कल असल्याचं पाहायला मिळत आहे. चोपडा तालुक्यामध्ये यंदा 41,000 एकरवरती कापसाची लागवड होणार आहे. मान्सून अद्याप निकोबार बेटावरती अडकलाय. तो फार पुढे सरकलेला नाही. दरम्यान राज्याच्या काही भागातील तापमानात काहीशी घट झाली आहे तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्याच्या काही भागांमध्ये अवकाळी पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवलाय. त्यानुसार कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भाच्या बहुतांश भागात 31 मे पर्यंत अवकाळी पाऊस बरसणार आहे. तर राज्यातील बहुतांश शहरांचा कमाल तापमानाचा पारा 40 अंशांपर्यंत घसरलाय. जळगाव जिल्ह्यामध्ये 7 ते 10 जून दरम्यान तुरळक स्वरूपाचा पावसाचा अंदाज आहे. ऊन सावल्यांचा खेळ सुरू असल्यामुळे जिल्ह्यातील तापमान किंचित कमी होऊन ते 41.3 अंशांवरती पोहोचले. त्यामुळे नागरिकांना उन्हापासून काही प्रमाणात दिलासा मिळालाय. राज्यामध्ये खरीप हंगामात प्रामुख्यानं सोयाबीन कापूस पिकांखालील सर्वाधिक क्षेत्र असून अन्य पिकांमध्ये भात ज्वारी बाजरी मका तूर मूग उडीद आणि भुईमुगाचा समावेश आहे. राज्यात गतवर्षीच्या खरीपात 147 लाख हेक्टरवरती पेरण्या झाल्या होत्या आणि त्या यंदाच्या खरीप हंगामात 5 लाख हेक्टरनं वाढून 152,13,000 हेक्टरवरती होण्याची अपेक्षा आहे. वावळमधील भाताच्या आगारात कारल्याचं पीक जोमात आलंय आणि पारंपरिक शेतीला फाटा देऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आंतरपीक घेतल्यानं शेतकऱ्याला भरघोस पीक मिळालंय. आणि या शेतमालाला चाकण पुणे मार्केट यार्ड लोणावळा देहू रोड आणि पिंपरी चिंचवड बाजारामध्ये मोठी मागणी आहे. जुन्नरच्या माळवाडी नेतपड येथील शेतामध्ये तब्बल 5 किलो 330 ग्रॅमचं जम्बो रताळ आढळलंय आणि या रताळ्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय. नेतपड ओतूर पट्ट्यात गजदार जमीन असून शेतकरी शेणखताचा वापर करतात त्यामुळेच इतका मोठा रताळ तयार झाला असावा असा अंदाज शेतकरी वर्तवतायत. जळगावच्या भुसावळ शहरामध्ये तापमानासह उकाडा वाढला असून कमाल तापमान 42.2 अंशांवरती पोहोचलंय. आर्द्रता 28 वरून थेट 16 टक्क्यांपर्यंत घसरल्यानं भुसावळकर उकाड्यानं हैराण झाले. त्यामुळे सकाळी 11 वाजल्यानंतर बाजारपेठा सुद्धा सामसूम झाल्याचं पाहायला मिळतंय.
बारावीची पुरवणी परीक्षा जुलै ऑगस्ट मध्ये घेण्यात येणार आहे आणि या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होणार आहे. पुरवणी परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याच्या कालावधीत कोणतीही मुदतवाढ मिळणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलंय. मराठा समाजात प्री वेडिंग शूटवरती बंदी घालण्याचा ठराव मराठा सेवा संघाच्या मेळाव्यात मंजूर करण्यात आलाय. प्री वेडिंगवरचा अतिरिक्त खर्च टाळून समाजोपयोगी कार्यासाठी हे पैसे खर्च करण्याचं आवाहन करण्यात आलंय. याबाबत मराठा सेवा संघ प्रणित जिजाऊ ब्रिगेड आणि संभाजी ब्रिगेड जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार आहेत. भुसावळ मनमाड विभागातील नांदगाव रेल्वे स्थानकामध्ये आजपासून दोन दिवस मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. रिमोल्डिंगच्या कामासाठी हा मेगा ब्लॉक असेल. नाशिक रोड आणि नांदगाव मार्गे जाणाऱ्या 8 गाड्या रद्द करण्यात आल्या तर 5 गाड्यांच्या मार्गात बदल केलाय. नाशिकच्या जेलरोड भागातील टाकेकर वसाहत इथल्या अनधिकृत शाळेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. राज्य सरकारच्या शिक्षण विभागाची मान्यता न घेताच अनधिकृतपणे शाळा चालवून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी नाशिक रोड पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पुण्याहून तुळजापूरकडे जाणाऱ्या एसटीतून सर्वत्र धुराचे लोट पसरत आहेत आणि या प्रदूषणामुळे तुळजापूरकरांचं आरोग्य धोक्यात आलं असून यावरती उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांनी एसटी प्रशासनाकडे केली आहे. वाशिमच्या कारंजा तालुक्यातील काजळेश्वर पानगव्हाण मार्गाची खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झाली आहे. नाल्यावरील पूल तुटल्यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय. पावसाळ्यापूर्वी या रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. ऐतिहासिक जंजिरा किल्ला आजपासून पुढील 3 महिने पर्यटकांसाठी बंद ठेवला जाणार आहे. अवघ्या काही दिवसांवरती मॉन्सून येऊन ठेपल्यानं बोटी भरकटण्याची शक्यता असते त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेसाठी हा किल्ला बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. पुणे जिल्ह्यातील 11 रेल्वे स्थानकांचा कायापालट होणार आहे आणि आकुर्डी बारामती चिंचवड दौंड देहूरोड हडपसर केडगाव लोणावळा पुणे जंक्शन शिवाजीनगर पुणे तळेगाव या स्थानकांचा त्यात समावेश आहे आणि या यादीत राज्यातील जवळपास 100 जास्त स्थानकांची नावं देण्यात आली आहेत. या योजनेद्वारे प्रवाशांच्या सुविधांतर्गत स्टेशन अपग्रेडेशनची कामं केली जाणार आहेत. परिवहन विभागानं राबवलेल्या सुरक्षा मोहिमेमुळे मुंबई पुणे एक्सप्रेस आणि जुन्या महामार्गावरील रस्ते अपघातात 21% घट झाली आहे. जानेवारी ते एप्रिल 2022 मध्ये दोन्ही मार्गावर 94 अपघात झालेत आणि यंदा त्यांची संख्या घटून 74 झाली आहे. ठाण्याच्या मुरबाड शहरातील भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्रीराम मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आलाय. साधू आणि संत महंतांच्या उपस्थितीत मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली असून ठाणे जिल्ह्यातील हे सर्वात मोठं राम मंदिर आहे. केंद्रीय मंत्री कपिल पाटील सुद्धा यावेळी उपस्थित होते. जळगाव जिल्हा परिषदेला जिल्हा नियोजन मंडळाकडून मिळालेल्या 192 कोटींपैकी 32 कोटींचा अखर्चित निधी शासनाकडे परत गेलाय. जिल्हा परिषदेनं निधी वेळेत खर्च न केल्यामुळे हा निधी परत गेला असून त्याचा विकासकांवरती देखील परिणाम होणार आहे. इमर्जन्सी रिस्पॉन्स सपोर्ट सिस्टम अंतर्गत पोलिसांची तत्काळ मदत घेण्यासाठी सुरू असलेल्या डायल 112 या योजनेचा गोंदिया जिल्ह्याला फायदा झालाय. डायल 112 मुळे उत्तम सेवेत महाराष्ट्रात 44व्या स्थानावरती असलेलं गोंदिया आता 17व्या क्रमांकावरती आहे. 2024 मध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या दृष्टीनं निवडणूक शाखेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निवडणुकीसंदर्भातील कामांची अन्य कामं देऊ नयेत असे आदेश राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेत. त्यामुळे आता महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लोकसभेसोबतच होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. निवडणूक आयोगाच्या या संकेतांमुळे आता राजकीय पक्ष देखील तयारीला लागलेत. नवीन संसद भवन उद्घाटनानंतर आता देशात लोकसभेच्या जागा वाढणार असल्याची चर्चा सुरू आहे. 2026 मध्ये देशात सीमांकन होणार आहे त्यामुळे देशातील लोकसभेच्या सध्याच्या 543 जागा वाढून त्या 1210 होणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागांची संख्या ही 48 वरून 82 वरती पोहोचण्याची शक्यता आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये फेरबदलाच्या हालचाली सुरू झाल्या असून प्रदेशाध्यक्षपदाची धुरा पुन्हा एकदा अशोक चव्हाण यांच्याकडे सोपवली जाण्याची शक्यता आहे आणि प्रदेशाध्यक्षपदासाठी यशोमती ठाकूर सतीश पाटील आणि अशोक चव्हाण यांची नावं चर्चेत आहेत. मात्र त्यामध्ये चव्हाण यांचं पारडं जड मानलं जात आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे जून महिन्यात छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावरती जाणार आहेत आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पक्षाच्या बैठका आणि मेळावा घेणार असून छत्रपती संभाजीनगरमधील नागरिकांशी देखील ते संवाद साधणार आहेत. मराठा महासंघाच्या नेत्या अनुराधा ठाकरे यांनी गौतमीची पाटीलच्या आडनावाचं समर्थन केलं आणि पाटील हे आडनाव कुणाचीही मक्तेदारी नाही. गौतमीच्या पाटील या आडनावाला आमचा विरोध नाही. फक्त तिनं अश्लील हावभाव करू नये असं अनुराधा ठाकरेंनी म्हटलंय.
विरोधी पक्षनेते अजित पवार आज बारामती दौऱ्यावरती आहेत. बारामतीतील विविध विकास कामांना ते भेट देणार असून विद्या प्रतिष्ठान येथे जनता दरबार देखील घेणार आहेत. नाशिकच्या पंचवटी येथील देवी मंदिरातून चांदीच्या पादुकांची चोरी झाली आणि चोरट्यांनी वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या या मंदिरात शिरून पादुका चोरी केल्या असून ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आणि या प्रकरणी पंचवटी पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. बुलडाण्यातील देऊळगाव कोळ गावाजवळ समृद्धी महामार्गावरती भीषण अपघात झाला आणि भरधाव गाडी डिव्हायडरला धडकून तिला आग लागली. या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झालाय आणि एक जण गंभीर जखमी झालाय. जळगावात श्री महेश नवमी उत्सवानिमित्तानं छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून भव्य बाईक रॅली काढण्यात आली. यावेळी या रॅलीत महिलांनी डोक्यावरती भगवा फेटा बांधून जय महेश असा जयघोष करत सहभाग घेतला. महेश्वरी समाज बांधव मोठ्या संख्येनं या रॅलीत सहभागी झाले. अमळनेर इथल्या मंगळ ग्रह मंदिर या ठिकाणी लावलेला फलक चर्चेचा विषय बनलाय. तोकडे कपडे घालून येणाऱ्या भाविकांना मंदिरात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. याबाबतचे फलक मंदिर परिसरात लावण्यात आले आणि भाविकांसाठी या ठिकाणी फॅशनला विरोध नाही, मात्र फॅशन करायची असेल तर मंदिराबाहेर करा असं सांगितलं जात आहे. साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पीठ असलेल्या अवणी सप्तशृंगी मंदिरात ड्रेस कोड लागू होण्याची शक्यता आहे. गावकरी आणि भाविकांची इच्छा असेल तर या निर्णयावरती विचार करू असं मंदिर समितीच्या विश्वस्तांनी म्हटलंय. राज्य सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी आता एसटीचा वापर केला जाणार आहे. एसटीच्या वर्धापनदिनी 1 जूनला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एसटी यात्रा सुरू होण्याची शक्यता आहे. यामध्ये सरकारनं जनतेसाठीच्या विविध योजना घराघरात पोहोचवल्या जाणार आहेत. मंत्रालय आणि नवीन प्रशासकीय इमारतींमध्ये प्रशासनानं सध्या वरांड्यातील लोखंडी कपाटं, मोडक्या खुर्च्या आणि कागदपत्रांचे गठ्ठे हटवण्याचे निर्देश प्रशासनानं जारी केले. त्यामुळे अखेर येत्या 31 मेपूर्वी सर्व वरांडे मोकळे करण्याचे आदेश सर्व विभागांना जारी केलेत. मुंबईकरांना 1 जून ते 10 जूनपर्यंत आपल्या परिसरातील नालेसफाईबाबत ऑनलाईन तक्रार नोंदवता येणार असून त्यासाठी पालिका यंत्रणा उपलब्ध करून देणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं होतं आणि यासाठी हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध करून देण्याच्या सूचना करण्यात आल्या. पावसाळ्यातील उघड्या मॅनहोलमध्ये पडून दुर्घटना घडू नये यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून संरक्षक जाळ्या बसवण्यात येत आहेत आणि मुंबईतील 1 लाख मॅनहोल्सपैकी केवळ 5,000 मॅनहोल्सवरती संरक्षक जाळ्या बसवण्यात आल्या. त्यामुळे अतिवृष्टी होऊन पाणी साचल्यास उघड्या मॅनहोल्सचा धोका यावर्षी देखील कायम राहणार आहे. सानपडा हद्दीतील तुर्भे उड्डाण पुलावरती एक सिमेंट मिक्सर डंपर मागे घेताना कोणती खातरजमा न करता मागे उभ्या असलेल्या दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झालाय. या घटनेमध्ये दुचाकीस्वाराची कोणतीही चूक नसताना त्या व्यक्तीचा नाहक जीव गेल्यानं संताप व्यक्त होतोय. महाराष्ट्रामध्ये वंदे भारत रेल्वेची छप्पर फाडकी कमाई झाली आहे. 4 महिन्यात मुंबई शिर्डी, मुंबई सोलापूर आणि नागपूर बिलासपूर मार्गावरती धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनची प्रवासी संख्या वाढत असून त्याचं सरासरी भारमान 95% गेलंय. मुंबईत मध्य रेल्वेचे प्रवासी आता यूटीएस आणि एटीव्हीएमला पसंती देत आहेत. 26 मेपर्यंत 25% तिकीट काढल्यानं तिकीट खिडकीवरील रांगा कमी होत आहेत आणि मुंबई विभागातील एकूण तिकीट विक्रीमध्ये यूटीएस आणि एटीव्हीएमचा 31% वाटा आहे. पश्चिम रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलानं मे महिन्यात 71 तिकीट दलालांवरती कारवाई केली आणि या दलालांमुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होत असल्यामुळे रेल्वे प्रशासनानं ही कारवाई सुरू केली आहे. या दलालांकडून तब्बल 26 लाखांची तिकीटं जप्त करण्यात आली आहेत. मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील चौपदरीकरणाचं काम सुरू असलं तरी पावसाळा तोंडावर असताना हे काम किती पूर्ण होईल याबाबत साशंकताचे. कल्याण टोलवेज कंपनीमार्फत सुरू असलेल्या कामाला अजूनही अपेक्षित वेग नाही आणि या भागात दोन्ही लेनचं काम बाकी आहे. मुंबईकर प्रवाशांना दर्जेदार सेवा देणाऱ्या बेस्टची प्रीमियम बस सेवा प्रवाशांच्या पसंतीस उतरते. प्रीमियम सेवेला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहता बेस्ट उपक्रमानं नवी मुंबई आणि दक्षिण मुंबईतून थेट मुंबई विमानतळ अशी सेवा उपलब्ध करून दिली आहे. 15 ते 50 रुपयांमध्ये बस सेवा देण्याचा निर्णय बेस्टनं घेतलाय. मुंबई विद्यापीठानं तब्बल 129 दिवसांनी एलएलएम सत्र 2 परीक्षेचा निकाल शनिवारी जाहीर केला. मात्र या निकालातही त्रुटी असून अनेक विद्यार्थ्यांना गैरहजर दाखवल्याचा प्रकार घडलाय. त्यामुळे पुन्हा एकदा विद्यार्थ्यांना त्रासाला सामोरं जावं लागलंय. कोरोना नियंत्रणासाठी मुंबई महानगरपालिकेनं अनेक उपाययोजना केल्या. त्यासाठी आपल्या निधीतून 3,900 कोटी रुपये खर्च केले आणि या खर्चाची
प्रतिपूर्ती राज्य सरकार करणार आहे, मात्र मुंबई महापालिकेला अद्याप ही रक्कम मिळालेली नाही। राज्यातील नोंदणी असलेल्या सर्व बांधकाम कामगारांच्या विशेष हिताच्या विविध योजना राबवण्यात येत आहेत। यात आरोग्य सहाय्य योजनेद्वारे कामावरती कामगाराचा मृत्यू झाल्यास 5 लाख रुपयांची मदत केली जाणार आहे, तर नैसर्गिक मृत्यू झाल्यास मृतांच्या वारसांना 2 लाखांची मदत केली जाईल। मुंबईतील विद्याविहार इथला पूल पूर्ण होण्यास डिसेंबर महिना उजाडणार आहे, तर वाहन चालकांना उड्डाण पुलावरून पूर्व पश्चिम असा प्रवास करण्यास पुढचं वर्ष उजाडणार आहे। दुसरा गर्डर बसवण्याचं काम 6 महिन्यात केलं जाईल। मुंबईसह पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर या महानगरपालिकांच्या हद्दीतील 11वी ऑनलाईन प्रवेशांसाठी नोंदणीला सुरुवात झाली आहे। मुंबईतील कॉलेजांमध्ये गेल्या 3 दिवसात 49,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आणि प्रत्येक फेरीसोबतच समांतर कोट्याअंतर्गत प्रवेश प्रक्रिया सुद्धा राबवली जाणार आहे। ही सर्व प्रक्रिया पूर्ण करून ऑगस्ट अखेर प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्याचं नियोजन शिक्षण विभागानं केलं आहे। महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठानं बीएमएस आणि बीयूएमएस अभ्यासक्रमांच्या परीक्षा महिनाभर पुढे ढकलल्यात। अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळावा यासाठी या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी युवासेनेच्या वतीनं करण्यात आली होती आणि अखेर मागण्या मान्य करत या परीक्षा जुलैच्या शेवटच्या आठवड्यात घेण्यात येतील। इथे क्षणाचा ब्रेक घेऊन लगेच परत येऊयात। न्यूज 18 लोकमत।